आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जयसिंगपूरचे मुख्याधिकारी राजेंद्र तेली यांचा पत्रकारांनी केला निषेध. तेली हुकुमशाही पद्धतीने काम करतात, पत्रकारांचा आरोप. जयसिंगपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजेंद्र तेली पुन्हा वादग्रस्त झाले आहेत. जयसिंगपूर नगर परिषदेसमोर सोमवारी भूखंडाच्या प्रश्नावरून आमरण उपोषण सुरू झालं आहे. या प्रकरणावर जयसिंगपूरचे मुख्याधिकारी राजेंद्र तेली यांच्याशी माध्यम प्रतिनिधींनी संवाद साधला. यावर ते अचानक भडकले. तुम्हाला काय छापायचंय ते छापा, दाखवायचंय ते दाखवा, माझ्या कार्यालयात कुणी यायचं नाही, हे कार्यालय व्यक्तिगत माझं आहे, असा वाद त्यांनी घातला. उद्धट अनुद्गार काढले. आजची तेली यांची भूमिका लोकशाहीला घातक आणि हुकुमशाहीला पोषक अशी तिखट झोंबणारी प्रतिक्रिया पत्रकारांनी व्यक्त केली. एखाद्या प्रश्नावर आंदोलन सुरू असेल तर संबंधित अधिकारी लोकप्रतिनिधींना पत्रकार भेटत राहतात, मात्र अचानक श्रीमान तेलींचा राग अनावर झाला आणि खुद्द ते पत्रकारांच्यावर खिसकले. त्यांची मानसिकता आज अचानक खालावल्याचं बोललं गेलं. उपोषणाला जे नागरिक बसलेत त्यांच्याकडे त्यांनी ढुंकूनही पाहिलं नाही, उलट पत्रकारांच्यावर ते खवळून बोलले. पत्रकारांना खूप मोठा धक्का उर्मट शब्दाचा बसला. पत्रकारांनी घटनास्थळी निषेध केला आणि उच्चस्तरीय चौकशीची मागणी सुरू केली. शहरात राजर्षी शाहू आघाडीचं बहुमत आहे आणि ताराराणी आघाडीही सत्तेत आहे. दोन आघाड्या सत्तेत असताना लोकांना उपोषणाला बसावं लागतं आणि पत्रकारांना अधिकाऱ्यांकडून खिसकून घ्यावं लागतं. या प्रकारामुळं शहरात संतापाची लाट उसळली आहे. तेलींची उचल बांगडी करा अशी मागणी होत आहे. शिवाय आयकर विभागानं त्यांच्या मालमत्तेची चौकशी केली तर गुपित बाहेर येईल अशी पत्रकारांची मागणी आहे. महानकर न्यूजसाठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बावचे.